नावेकाडी उत्तरपाडा येथे श्री म्हसेश्वर देवाची यात्रा साजरी होणार आहे. यात्रेनिमित्त मंगळवारी स्टेप आर्ट्स डान्स अकॅडमीच्या वतीने जल्लोष सुवर्णयुगाचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. नावेखाडी येथे श्री म्हसेश्वर देवाची यात्रा गुरुवारी साजरी होणार आहे. यात्रेनिमित्त स्टेप आर्ट डान्स अकॅडमीच्या वतीनं जल्लोष सुवर्णयुगाचा हा नृत्य आणि हास्याचा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. आई तुझं डोंगर या गाण्याचे गायक अमोल जाधव या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. यावेळी शकुंतला रामशेठ ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, कान्हाशेठ ठाकूर, देवकीबाई ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, दाचा कडू गुरुजी, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, नावे गावचे माजी सरपंच जितेंद्र घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, मदन ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सदस्य सागर ठाकूर, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्ष वर्षा नाईक, ज्योती सागर ठाकूर, चंद्रकांत घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य योगिता भगत, सुजाता पाटील, सुहास भगत, गायक अमोल जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ज्या वेळेला आता साधारणतः 2004 पर्यंत मी खासदार होतो, त्याच्यानंतर इथे यायला लागलो, राजकारणात जाऊनसुद्धा सरकारला अनेक अर्ज विनंत्या केल्यानंतरसुद्धा बंधारा कोणी बांधत नाही आणि चांगली पिकती शेती होती ही आजूबाजूला सगळी मॅंग्रोव्हचं रान पसरायला लागलं, अशा वेळेला जी थोडी बहुत जी काय जागा उरली होती त्या जागेमध्ये पूर्वीच्या प्रमाणे खेळायला मिळावं मुलांना ही माझ्या मनामध्ये कल्पना आहे. आणि म्हणून आत्ता जिथं आपण आता कार्यक्रम घेत आहोत हे ग्राउंड पहिल्यांदा बनवून आलं. गावकऱ्यांचा मी ज्या वेळेला पवलींचा देवळाला म्हणतो महेश्वर देऊळ, तर तिथं या देवळामध्ये आम्ही दर दिवशी वर्षी यात्रेला येत होतो. मोठ्या पाड्यातल्या त्या गावधनी मंदिरामध्ये तिथं यात्रेला जात होतो. त्या दिंड्या ती पताक ते सगळं आरत्या हे सर्व पाहिल्यानंतर ते डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये फुललेलं होतं. या पद्धतीचं एक सुख वैभव जे म्हणतो आपण ते खरंच त्यावेळच्या होतं आणि तशा प्रकारचं अनुभव परत मिळावा अशी माझी अपेक्षा होती. आणि म्हणून आमदार प्रशांत ठाकूर ज्या वेळेला शिवकोचे चेअरमन झाले त्यावेळेला पहिल्यांदा हा बंधारा जो आहे खाडीवरचा उघडीपासूनचा स्वच्छतापासूनचा तो बंधारा करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर मग ठरवलं की आता इथं आपल्याला चांगली गार्डन हे देऊळ करायचं. गावकऱ्यांनी देवळाला मदत करायची विनंती केली आणि मग गावकऱ्यांच्या मदती विनंतीप्रमाणे मी म्हटलं ठीक आहे आपण आता या देवाच्या कृपेनं ह्या गावाच्या मदतीनं यांच्या आशीर्वादानं मोठे झालं आहे आणि म्हणून काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं या इथं सर्व हे गार्डन चांगल्या ते बनवलं, देऊळ सुंदर झालं. आता खारघरपासून गुलवानोडपासून सगळीकडनं लोक इथं या देवाच्या दर्शनाला येतात. इथं छान सुंदर बाग झाल्याकारणं फिरायला येतात. बोलता येण्यासारखं भरपूर आहे, करण्यासारखंही भरपूर अजून आहे. अजून माझं काम काही संपलेलं नाही, अजून हे काम जे आहे ते आता कुठं चालू झालं आहे आणखीन वर्ष 2 वर्षापर्यंत म्हणजे एक गोष्ट माझ्या डोक्यात आहे की जरा थोडंसं आल्यानंतर अरे किती छान आहे अशा प्रकारचं तिथं प्रत्येकाच्या तोंडातून यायला पाहिजे. अशा प्रकारचं हे गार्डन हा परिसर आम्हाला करायचा आहे. हे तिन्ही पाडे जे आहेत नावाखाडीचे उत्तरपाडा मधला पाडा आणि मोठ्या पाडा तरी नावाखाडी नावांची ओळखले जाते हे बघण्याकरता लांबून लोक यावे. आचरेकर गुरुजी जे आहेत सचिन तेंडुलकरचे शिक्षक त्यांचा जावई इथं आला होता. त्यांनी हे पाहिलं आणि म्हटलं रामशेठ आता जर ज्या वेळेला मुंबई दर्शन म्हणून ज्यावेळेला ट्रीप काढली जाईल तर पुढं जाऊनशी त्या मुंबई दर्शनमध्ये हे नावाखाडीचं गार्डन देऊळ हे नोंद असेल एक ठिकाण दिलं जाईल अशा प्रकारचं चित्र तुमचं चाललेलं आहे. मला वाटते तुमच्या आशीर्वादानं आम्हा आणि आपल्या ज्येष्ठांच्या शुद्धानं हे त्यानं वाक्य हे पूर्णत्वासनांची जबाबदारी माझ्यावर आणि आपल्याकडे होणार आहे. मला वाटते ती आपण नक्कीच पूर्ण करू आणि असं मनामध्ये जे आलं ते पूर्वीचं वैभव पुन्हा या गावाला प्राप्त व्हावं ही आपली मनातली सुप्त इच्छा होती. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आलेलं आहे. आता आपण वाटचाल केलेली आहे गावकऱ्यांच्या मदतीनं आपण ते नक्कीच पूर्ण करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.